आपली दुसरी संतवाणी, योगी सर्व काळ सुखदाता, संत एकनाथ, संत एकनाथ महाराज यांची ही संतवाणी असलेली आपल्याला दिसून येते, यांची ही संत रचना असलेली आपल्याला दिसून येते. संत एकनाथ, मी तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या त्या चार महत्वाच्या संतांबद्दल सांगितलेलं आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि कोण चौथे, संत नामदेव, बरोबर की नाही. हे चार महत्वाचे संत वारकरी संप्रदायाशी निगडित असलेले आपल्याला दिसून येतात. आणि या चारही संतांचे जे अनुभव आहेत, या चारही संतांचं जे कार्य आहे, ते उद्दिष्ट एक असलं तरी कार्य वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं. संत नामदेवांचं कार्य आपण पाहिलं, संत नामदेवांनी पंजाब पर्यंत वारकरी संप्रदाय आणि त्याचा विचार पोहोचवलेला आपल्याला दिसून येतो. गुरु ग्रंथ साहेब मध्ये त्यांच्या ओव्या, त्यांची कवन ही समाविष्ट केलेली आपल्याला दिसून येतात. तसंच संत एकनाथांचं एक वेगळेपण असलेलं आपल्याला दिसत. आता एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी येऊन तुम्हाला लेक्चर शिकवतो, अनेक टीचर्स तुम्हाला आता लेक्चर्स घेतात, अर्थ सांगतात, परंतु आम्ही जेव्हा बोलत असतो त्यापेक्षा जास्त लक्ष तुमचं जे आहे ते आम्ही एखादा व्हिडिओ जर प्ले केला, आता जसं मागच्या संतवाणीमध्ये मी सांगितलं, नो डाऊट मी तुम्हाला अर्थ समजावून दिला, प्रत्येक ओळीचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ मी सांगत होतो, परंतु ज्या वेळेला मी म्हणजे मी हे नोटीस केलंय आणि ही ह्युमन टेंडन्सी आहे, माणसाची ही प्रवृत्ती, याच्यामध्ये आपण कोणी अपवाद ठरू शकत नाही. मी जेव्हा व्हिडिओ त्याचा एक वेगळ्या प्रकारचा ऑन केला, त्यावेळेला मात्र सगळ्यांनी सगळे असे बघायला लागले. मी जेव्हा बोलत होतो त्यावेळेला, हा सर बोलतायत, ओके, हा ओके, हा असा अर्थ आहे का, हा बरं. पण ज्या वेळेला मी व्हिडिओ प्ले केला, त्यावेळेला मात्र सगळेजण असे बघायला लागले, लक्ष द्यायला लागले, अधिक लक्ष. म्हणजे मी असं म्हणत नाही की माझ्याकडे तुमचं लक्ष नव्हतं, असं माझ्याकडेही होतं, परंतु व्हिडिओकडे माझ्यापेक्षा जास्त लक्ष देऊन तुम्ही पाहत होतात. आणि मी म्हटलं तसं की ही एक ह्युमन टेंडन्सी आहे, हा एक मानवी प्रवृत्ती आहे ती, की माणसाला जिथे एंटरटेनमेंट असतं, आपण अभ्यास करत असू आणि टीव्ही ऑन झाला, आपलं लक्ष अभ्यासापेक्षा टीव्हीकडे पटकन जातं. ही एक ह्युमन टेंडन्सी आहे, जिथे एंटरटेनमेंट असतं तिथे माणूस पटकन आकर्षित होतो. आणि हीच ह्युमन टेंडन्सी संत एकनाथांनी त्या काळामध्ये अतिशय विचारपूर्वक वापरलेली होती. आता तुम्ही म्हणाल कशी काय, त्या काळामध्ये तर टीव्ही रेडिओ हा काही प्रकार नव्हता संत एकनाथांच्या काळात, मग नेमकं कसं काय? तर त्या काळामध्ये त्यांनी भारूड हा प्रकार सुरू केला. भारूड हा प्रकार काय, तर त्या काळात कीर्तन हा प्रकार होता. कीर्तन म्हणजे काय, तर एक माणूस उभा राहतो आणि लेक्चर देतो, जसं आता मी तुमच्या समोर उभा आहे, बसलेलो आहे आणि तुम्हाला अर्थ समजावतोय, बडबड 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 करतोय, हा एक कीर्तनाचाच प्रकार झाला. वेगवेगळे दृष्टांत देणं, वेगवेगळ्या गोष्टी समजावणं, वेगवेगळी उदाहरणं देणं, हे सगळं कीर्तनाचा प्रकार झाला. एक माणूस बोलतो आणि बाकीचे सगळे ऐकतात, हा कीर्तनाचा प्रकार झाला. पण अनेक वेळेला असं होतं की तो जो माणूस असतो तो प्रत्येक वेळेलाच त्याचा आवाज, प्रत्येक वेळेलाच त्याच्या आवाजाचे चढ उतार हे तशा पद्धतीचे असतीलच अशातला भाग नाही. बरं, त्यातून ऐकणाऱ्यांचा मूड हे सर्वात महत्वाचं, त्यातून ऐकणाऱ्यांचा मूड हा सारखाच असेल अशातला भाग नाही. मग कधी 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 असं होतं की त्या कीर्तनातून, त्या लेक्चर मधून जो संवाद किंवा जो विचार पुढे न्यायचा आहे तो त्या श्रोत्यांपर्यंत म्हणजे ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. मग नेमकं संत एकनाथांनी याच्यामध्ये काय बदल केला, तर त्यांनी भारूड हा प्रकार निर्माण केला. तुम्ही ऐकलं असेल, अग ग ग ग ग ग ग ग अग ग ग ग ग विंच चावला, काय मी करू विंच चावला, कोणाला सांगू विंच चावला, विंच चावला, विंच चावला, विंच चावला, हो, अशा पद्धतीचं एक भारूड तुम्ही ऐकलं असेल, तर त्याला म्हणतात भारूड. मग या भारूडामध्ये त्यांनी काय केलं, तर भारूडामध्ये त्यांनी एक कॅरेक्टर प्ले करायला सुरुवात केली, की त्याच्यामध्ये म्युझिकची जोड दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः एक कॅरेक्टर प्ले करायला सुरुवात केली.
आणि ज्या वेळेला कॅरेक्टर प्ले होतं त्यावेळेला ते फक्त कीर्तन राहत नाही तर ते एक एंटरटेनमेंट होतं, मनोरंजन होतं आणि मनोरंजनातून प्रबोधन एकनाथांनी सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या भारुडातून काय सांगितलंय तर मला विंचू चावला. कोणता विंचू चावला? काम क्रोध विंचू चावला. कसला विंचू चावला? राग. राग येतो मला पटकन असा मला विंचू चावला. म्हणजे त्या विंचवामुळे मला राग यायला लागला अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यामध्ये एक अजून एक स्टांज आहे, मनुष्य इंगळी अति दारुण. मग तो दुसरा म्हणतो, दुसरा माणूस म्हणतो काय दारुण? अरे दारुण नाही रे, दारुण दारुण म्हणजे फार मोठं. अशा पद्धतीने ते एंटरटेनमेंट करायला लागले लोकांचं आणि त्या एंटरटेनमेंट मधून त्या मनोरंजनातून लोकांना हवे ते विचार पोचवायला लागले. हे वेगळेपण होतं संत एकनाथांचं आणि ह्यामुळेच संत एकनाथांनी भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदायाचा विचार हा फार अनेक लोकांपर्यंत, फार दूरदूरपर्यंत पोहोचवलेला आपल्याला दिसून येतो. तर असे संत एकनाथ. परंतु इथे मात्र म्हणजे त्यांचा जर आपण परिचय वाचला, बघा आता एक परिचय वाचूया आपण. संत एकनाथ 1533 ते 1599 म्हणजे संत तुकारामांच्या अगोदरचा काळ हा असलेला आपल्याला दिसून येतो. भागवत संप्रदायातील थोर संत कवी, 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, आलंकारिकता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. म्हणजे किती भरभरून अशा पद्धतीने त्यांचं वर्णन केलेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. बघा की संत एकनाथ म्हटल्यानंतर एक फुल पॅकेज ज्याला आपण म्हणतो हल्लीच्या जगामध्ये, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की एक फुल पॅकेज आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मनोरंजन मिळतं, त्याच्यामध्ये आपल्याला चांगले विचार मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला पौराणिक संदर्भ मिळतात. हे सगळं काही संत एकनाथांच्या त्या भारुडामध्ये, संत एकनाथांच्या त्या कीर्तनामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. इथे मात्र त्यांच्या लेखणीपेक्षा थोडस वेगळ्या प्रकारची ही संतवाणी असलेली आपल्याला दिसते. ही संतवाणी काय, त्याच्यामध्ये काय, एकच विचार, परत एकदा तोच आहे प्रकार, एकच विचार. प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केलेली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केलेलं आहे. पाणी, आपल्या जीवनात पाण्याचं महत्व काय हे आपल्या कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. पाणी जर नसेल, आपण एक कल्पना करू शकतो पाणी जर नसेल तर काय होईल, आपण एक फक्त कल्पना करून बघू शकतो की पाणीच नाहीये या जगातून, पाणीच नाहीसं झालं किंवा अगदी पाणी नाहीसं होण्याची पण गरज नाही जगातून. बीएमसीने आपल्याला सांगितलं की पुढचे 8 दिवस तुम्हाला पाणी पुरवठा होणार नाही, पाणी तुम्हाला मिळणार नाही. आज आपल्या प्रत्येकाच्या घरात नळ उघडलं की पाणी येतं बदा बदा, परंतु बीएमसीने सांगितलं की पुढचे 8 दिवस पाणी येणार नाही. काय हालत होईल आपली? कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पाणी हवं असतं. पिण्यासाठी पाणी, आंघोळीसाठी पाणी, कपडे धुवायला पाणी, जेवण करायला पाणी, सगळ्या गोष्टीसाठी पाणी हे मस्ट आहे. म्हणून त्याला कदाचित जीवन असं सुद्धा म्हटलं जातं. जीवन म्हणजे आयुष्य, पाण्याला आयुष्य असं सुद्धा म्हटलं जातं. आणि तेच पाणी त्याच्याही पेक्षा योगी माणूस म्हणजे काय तर बुद्धिमान माणूस, महंत, साधू, महंत हे योगी, हुशार, बुद्धिमान माणूस हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असतो असं संत एकनाथ इथे सांगताना आपल्याला दिसतात. काय म्हणतायत ते बघा. जेवी चंद्र किरण चकोरांसी, पांखोवा जेवी पिलियांसी, जीवन तैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जळ वरीवरी क्षाळी मळ, योगिया सभाय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुख ते किती, सवेंची क्षणे तृषिते होती, योगिया दे आनंद स्वानंद तृप्ती, सुखांशी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता, काय म्हणतात ते, उदकांची जे मधुरता, ते रसनेसीची त
तत्वता योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया मेघा मुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी तैसे योगियासी खालुती येणे कुठे येणे खालुती येणे तैसे योगियासी खालुती येणे जे इही लोकी जन्म पावणे जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी काय कळलं सर काही कळलं नाही तुम्ही बोलत होतात आम्ही ऐकत होतो पण आम्हाला काही कळलेलं नाही बरोबर की नाही हरकत नाही मी मागेही सांगितलेलं होतं की संत वाणी संत साहित्य हे फणसासारखं आहे जॅकफ्रूट वरवर पाहिलं वरवर वाचलं तर आपल्याला असं वाटतं की काय बोरिंग आहे काय हे परंतु जेव्हा त्याचा अर्थ आपण पाहतो जेव्हा त्याचा अर्थ आपण व्यवस्थित रित्या पाहतो तेव्हा मात्र ते आपल्याला आवडायला लागतं अरे वा इतकं छान लिहिलंय हे तेव्हा आपल्याला असं कळतं लक्षात येत आहे तुमच्या ओके याचा अर्थ नक्कीच मी सांगतो परंतु त्या अगोदर आपल्याला ही पूर्ण संतवाणी आपल्या स्वतःच्या अक्षरात आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे कारण हे शब्द थोडेसे प्राकृत मराठीतले शब्द आहेत आपल्या नॉर्मल मराठीतले हे शब्द नाही आहेत जे आपण सध्या बोलतोय त्या मराठीतले हे शब्द नाही आहेत या मराठीला म्हटलं जातं प्राकृत मराठी ओके जी ज्ञानेश्वर एकनाथ यांच्या काळात असलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे ही पूर्ण संतवाणी ही आपल्या नोटबुकमध्ये सगळ्यांनी जशीच्या तशी ते शब्द नीट बघून तुम्हाला ती लिहायची आहे ओके सगळ्यांनी लिहायला सुरुवात करा एकदा लिहून पूर्ण झाली की मग त्याचा अर्थ मी एक्सप्लेन करायला सुरुवात करतो ओके सगळ्यांनी संतवाणी लिहायला सुरुवात करा